मायबाप सरकारनं दोनदा कर्जमाफीची घोषणा केली, मात्र दोन्ही सरकारची कर्जमाफी कुठे गेली याचा सवाल सध्या जिल्ह्यातील संवेदनशील लोकांना पडलाय। कारण सततची नापिकी आणि जीवावर उठलेल्या कर्जामुळं नांदेड जिल्ह्यातील एका शेतकरी पिता पुत्रांनी मृत्यूला कवटाळलाय। नांदेड जिल्ह्यातील डोंगराळ भाग म्हणून प्रसिद्ध असलेल्या वागदरवाडी या गावावर सध्या शोककळा पसरली आहे। या गावातील 45 वर्षीय शेतकरी केरबा केंद्रे, 17 वर्षीय शंकर केरबा केंद्रे या पिता पुत्रांनी दुसऱ्याच्या शेतात जाऊन विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे। लोन होतं, महिंद्रा फायनान्स बँकेचं कर्ज होतं, लेकीच्या लग्नासाठी कर्ज काढलेलं होतं। लोकांना बापानं लोकांना सांगलं कसं करावं, लेकीला शिक्षणाला पैसे लागणार गेले, भेटणार गेले, लेकीला डिलिव्हरीला आली, आता कसं करावं म्हणतो बाबा। आपल्या काल ते कारभार कसला केला, महत्या करून घेतले काल दोघा बापल्या तसले। गतवर्षी केरबाच्या मुलीचं लग्न झालं होतं, तर शंकरच्या शिक्षणासाठी खर्च लागत होता। खडकाळ जमिनीत फारसं उत्पन्न होत नसल्यानं केंद्रे मागील काही दिवसांपासून हवालदिल झाले। त्यातच मुलीचं लग्न, त्याचं शिक्षण यामुळे ते आर्थिक अडचणीत सापडले। खडकाळ जमीन विकूनही बँकेचं कर्ज फिटणार नव्हतं, त्यातून मार्ग नाही हे लक्षात येताच या पिता पुत्रांनी आत्मघातकी निर्णय घेऊन आपलं जीवन संपवलंय। शेतात नेलेली भाकरी पिता पुत्रांनी तशीच ठेवून या जगाचा निरोप घेतलाय। या सगळ्या प्रकारामुळे गावकरी हळहळ व्यक्त करतायत। या बापलेकाच्या आत्महत्येनंतर या गावात कोणताही पुढारी अद्यापर्यंत फिरकला नाहीये। निवडणुका असत्या तर गावात राजकीय नेत्यांची झुंड पाहायला मिळाली असती असा प्रश्न गावकरी व्यक्त करतायत। या बापलेकाच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी आपले सोपस्कार पूर्ण केले असले तरी देखील महसूल अधिकाऱ्यांना मात्र या गावात जाण्यासाठी अद्यापर्यंत रस्ता सापडला नाही की काय असा उद्विग्न सवालही गावकऱ्यांनी केलाय। कर्ज झालं, शेती साथ देणं, पाऊस बरोबर पडणं, डोंगराळ भाग पूर्ण मळरांजणी शेती पिकणं म्हणून ह्या तुझी बापानं आणि मुलानं कर्ज पाडायला लागले, आत्महत्या केला, दुःखही होतं कळण्याचं आहे। ते नाशनाशी पडल्यामुळं ते बी दोन्ही पडली, आत्महत्या केली, कर्जबाजारी होती जास्त, त्याच्यामुळं काही त्याला सुधारणं गेले नाही, ती पडली। किती कर्ज होतं? 5 लाख। कोणत्या बँकेचं होतं? ग्रामीण। आणि घरावर बी होत असे ती दोन्ही गेली, तळून आत्महत्या केली। कर्ज झालं पूर्वी मुलीच्या लग्नाचं, 1-2 लाखाचं उचललं कर्ज त्यांनी सरकारी, त्याच्यामुळे त्यांना त्याला ती फिट नाही केलं। मग नवरा बायकोची भांडणं होऊ लागली, मग पोराला सांगितलं, मग पोरानं ह्यानं आत्महत्या केली। मग वाचून तर काय, कर्ज फिटणार काही नाही आम्हाला, जमीन बी नाही, माळरांची जमीन आहे, नुसतं तणच वावर नाही, माल तर नाहीच, खरबाड मागले त्याच्यानं, आता त्यानं आपण वाचून बी काही उपयोग नाही म्हणून त्यानं जीवनच संपून टाकलं। मग भाकरी नेलेल्या शेताकर त्याने खायासाठी जागेवर भाकरी ठेवून दिल्या ते। एकीकडे जगाचा पोशिंदा म्हणायचं आणि दुसरीकडे पद्धतीनं देहत्याग करावा लागत असेल तर यापेक्षा दुसरं दुर्दैव काय असू शकतं असा सवालही गावकऱ्यांनी केलाय। आता प्राथमिक रिपोर्टनुसार आमच्याकडे पोलीस स्टेशन माळाकोळीला अकस्मात मृत्यू नंबर 8/2020 माधव पांडू केंद्रे वय 45 वर्षे शेती राहणार वागदरवाडी यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यू दाखल झालेला आहे। यामध्ये केरबा पांडू केंद्रे आणि शंकर केरबा केंद्रे, तर यातले केरबा केंद्रे यांचं वय 40 वर्ष आहे आणि शंकर केंद्रे यांचं वय 17 वर्ष आहे। आणि आलेल्या प्राथमिक रिपोर्टा अनुषंगाने मी आपल्याला सांगू इच्छितो की या ठिकाणी सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणा याला कंटाळून त्यांनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केलेली आहे असं तक्रार प्राप्त झालेली आहे किंवा रिपोर्ट प्राप्त झालेला आहे। त्यावर अकस्मात मृत्यू दाखल झालेला आहे आणि त्याचं तपास चालू आहे, PSI केंद्रे हे तपास करत आहेत। नांदेडहून नरेश दंडावत, MCA न्यूज, नांदेड।